नमस्कार आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि श्रावण म्हटलं आठवते ती बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची कविता होय नक्कीच सर्वांनी ती कविता ऐकलेली आहे गुणगुणलेली आहे खरोखर किती छान वर्णन त्या कवितेमध्ये केलेलं आहे बरं आणि आजसुद्धा ती कविता अभ्यासक्रमामध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे चला तर मग प्रत्येकाने तर ती कविता शिकलेली आहे मी सुद्धा माझ्या बालपणी माझ्या गुरुजींकडून ती कविता शिकलेली आहे गुणगुणलेली आहे सतत म्हटलेली आहे त्यावेळेस मला कशा पद्धतीने शिकवली बरं काय होते स्वर ते चला तर मग ऐकूयात रावण माशी हर्ष माणसे हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ ध्वेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे झाला सूर्यास्त वाट तो सांज आहा तो उघडे शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा सर्वण भावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा पलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते उतरुणी ती अवणी वरती ग्रह एक एकमते फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती सुंदर हरिणी कुरणी निज बाळांसह बागडती किल्लारे हि चरती राणी सोप गाणी गाणी फिरे मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे, सुवर्ण चंपक फुलला विपिणी आरी मावळला सुंदर परडी घेवणी हाती रूपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती देव दर्शना निगती ललना हर्ष हृदयात वदणी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत वदणी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत